नमस्कार। नेहमीप्रमाणेच माझे काही विचार मी मांडलेत। आजचा विचार आहे माणसाचा जन्म आणि जगणे यावर। बघा तुम्हाला आवडत आहेत का ते। जन्माला येणं आणि जगणं मरणं आपल्या हाती नसते। आपल्या हाती असते ते केवळ कर्म, मग ते चांगले की वाईट तेही आपल्याच हाती। कधी कळत नकळत होते कर्माचा गुणाकार, आयुष्यातील चढउतार आणि नियती करते वार। मनुष्य जन्माचे कोडे कधी उलगडलेच नाही। मनुष्य जन्म एक गूढ रहस्य म्हणावा लागेल। बघा ना, खरंच आहे की नाही ते। माणसाला काही साध्य करण्यासाठी एक जन्म पुरेसा आहे का? नाही ना। मग अहो, साधं उदाहरण तुम्हाला देते। बघा ना, जन्मोजन्मी म्हणजेच सात जन्म हाच नवरा असू दे असं आपण म्हणून दर वटपौर्णिमेची पूजा करतो। एका जन्मात नवरा पूर्णपणे ओळखता येत नाही ना असो, पण मनुष्य जन्म मिळणे खरोखरच भाग्याचेच म्हणावे लागेल। सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणजेच मानव। अहो, ह्या जन्मी राहिलेले कार्य तो पुढच्या जन्मी पूर्ण करतो। आपला जन्म सार्थक होण्यासाठी धडपडत असतो, गाठीशी आपल्या कर्माची फळे बांधून सोडत असतो आपल्या आयुष्याची शिदोरी। जन्माला येणं सोपं असतं, पण त्या जन्माचं सार्थक करणं महाकठीण असतं। लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत प्रवास, त्या प्रवासातील वळणावर येणारे चांगले वाईट प्रसंग, नवी नवी नाती, त्या नात्यातील कडू गोड अनुभूती, कधी हसवणारे तर कधी रडवणारे क्षण, असा माणसाचा जीवन प्रवाह चालू असतो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत। यालाच तर जीवन असे म्हणतात। आणि हो, तो आपले जीवन कसा जगतो हेही तितकेच महत्वाचे आहे बरं। अहो, जगतो तर जनावरही, पण माणूस म्हणून जन्माला आलास ना तर माणूस म्हणूनच जग। म्हणजेच करून आपल्या गुणांचा गुणाकार देऊन मानव जातीला मदतीचा हातभार। कर तुझे जीवन साकार, तेव्हाच होईल तुला ईश्वराचा साक्षात्कार। धन्य होतील माता पिता, पाहून येतील त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे तुषार। आणि आपल्याला काय हवं असतं? आपल्या जन्मामध्ये आपल्या आई वडिलांना सुखी ठेवणं, त्यांचा आशीर्वाद मिळवणं, पुण्यकर्म करणे, आपल्या कर्मांचा चांगल्या कर्मांचा गुणाकार करणे, हेच तर आपल्या हाती असतं। आणि तिथेच माणूस चुकतो। तर ते आपण जाणून बुजून आपले कर्म चांगले करणे। आणि सध्याचा आता आपल्याला तर लॉकडाऊनचा हा काळ आणि कोरोनासारख्या व्हायरसने आपल्याला खूप चांगला धडा शिकवलेला आहे। मानव जातीवर आलेलं हे महाभयंकर संकट आहे, त्या संकटातून आपण खूप खूप काही शिकलो। ईश्वराला धन्यवाद देते आणि लवकरात लवकर हे संकट दूर कर अशीही मी प्रार्थना करते। तुम्हाला सुद्धा माझा नमस्कार। आवडला असेल माझे विचार तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।